हा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय विषयाचा अभ्यासक आणि माझ्याबरोबर सूरज आहे व्हिडिओग्राफर आज एक महत्त्वाचा दिवस आहे त्याच्याबद्दल आपल्याशी काही मुष्टी करायच्या आहेत आजचा दिवस पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला आहे आणि सगळ्या जगभर या दिवसाचं महत्त्व अशाकरता असतं की या दिवसाचा महत्त्वाच्या अनुषंगाने जनतेपुढे आपल्याला मांडायचं असतं की आपल्यापेक्षा निसर्ग श्रेष्ठ आहे आणि पर्यावरण जर आपण नीट राखलं नाही तर आपल्या सगळ्या प्रगतीला काही अर्थ उरणार नाही एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा स्टॉकहोम या स्वीडनच्या शहरामध्ये पहिली पर्यावरण परिषद झाली जागतिक पर्यावरण परिषद त्या परिषदेचं जो दिवस होता सुरुवातीचा तो होता पाच जून पाच जून एकोणीसशे एकुन बहात्तर आणि त्या परिषदेमध्ये सगळ्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे मेंबर असलेले सगळे देश त्या सगळ्यांनी एक निर्धार केला की आपली वसुंधरा ही विश्वामध्ये एकच आहे बाकी विश्वामध्ये अब्जावधी तारे आणि क का आकाशगंगा असल्या तरी आपल्याला माहीत असलेली पृथ्वी ज्याच्यावरती मनुष्य आणि इतर नैसर्गिक जीवजंतू जगू शकतात अशी ही एकच जागा आहे तेव्हा या जागेचं संरक्षण आपल्याला करायला लागेल आपल्याकडे ला दुसरी जागा नाही हे त्याच्यात अधोरेखित झालं आणि मग वेगळ्या वेगळ्या कमिट्या तयार झाल्या वेगळे शास्त्रज्ञ कामाला लागले म्हणजे ते कामाला लागलेच होते त्यांच्या कामाला एक अधिष्ठान प्राप्त झालं की काय करायला लागेल तर मुद्दाम आज हा पर्यावरण दिवस आहे त्या दिवशी मला काही गोष्टी मांडायच्या आहेत कारण चारच दिवसापूर्वी नेचर या प्रसिद्ध साप्ताहिकाम मासिकामध्ये एक पेपर पब्लिश झाला रॉबर्ट डी अंटो हे युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्सचे शास्त्रज्ञ आहेत ते आणि त्यांच्या टीमनी एक पेपर पब्लिश केला अंटार्क्टिकातलं जे बर्फ आहे त्या वितरण्याच्या संदर्भात त्यांनी ते लिहिलं होतं आपल्याला माहिती आहे, आहे चा है वर्ती नहीं नहीं। की पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती प्रचंड बर्फाचे साठे आहेत आणि ते तिथे आहेत त्याचं कारण पृथ्वी जी साडेतेवीस अंश कल्लेली आहे फिरताना त्या कल्लेल्या परिस्थितीमध्ये त्या दोन्ही जागेवरती सूर्यप्रकाश प्रखर रीतीने पोचत नाही सूर्यकिरणं तिथे लंबरूपात पडत नाहीत त्यामुळे भारत किंवा विषुववृत्ताच्या जवळच्या देशांमध्ये जेवढा सूर्याच्या किरणांचा तापमान असतं त्याच्यापेक्षा तिथे खूप कमी तापमान असतं म्हणून नैसर्गिकरित्या तिथे बर्फाचे साठे आहेत त्याच्यात एक फरक आहे आर्कटिक महासागर जो उत्तरेला आहे तो फक्त पाणी आणि त्याच्यावरती बर्फ अशी ती परिस्थिती आहे एक तुम्हाला कदाचित माहिती असेल की बर्फ हे एक असं विलक्षण वस्तू आहे की जे थंड झालं पाणी थंड झालं की त्याचं आकारमान वाढतं म्हणजे बर्फ जर वितळला तर असलेलं आकारमान कमी होतं आता हे आपण शाळेत शिकलेलो असतो तरी सगळे शास्त्रज्ञ सांगतात की बर्फ जर वितळलं ध्रुवांवरचं बर्फ जर वितळलं तर समुद्राचं आकारमान वाढेल मी विचार केला की बर्फ वितळल्याने समुद्राचं आकारमान खरं म्हणजे कमी झालं पाहिजे कारण बर्फाचं जा आकारमान जास्त असतं परंतु काय होतं की अंटार्क्टिका हा जो भाग आहे म्हणजे दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तिथे बर्फ हे जमिनीवरती आहे म्हणजे तिथे मूळ खंड जमीन आहे आणि त्या जमिनीवरती बर्फ आहे हे जमिनीवरचं बर्फ जर वितळलं तर तो सबंद ॲडिशन आपल्या सध्याच्या समुद्राच्या पाण्यामध्ये होते सगळ्या महासागराच्या पाण्यात एक मोठा बर्फाचा खडा वितळून पातेलं ओतल्यासारखी ती ॲडिशन होते आणि ती किती होते एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो जवळजवळ ते सगळं जर बर्फ वितळलं अंटार्क्टिकावरचं तर सगळ्या समुद्राचं जगभरची पातळी जी आहे ती एकशे नव्वद फुटांनी वाढेल एकशे नव्वद फुटाचा अर्थ अठरा मजली बिल्डिंग अठरा मजली बिल्डिंग एवढं पाणी वाढेल म्हणजे मुंबईत जर तुम्ही विचार केला की संबंध जर बर्फ अंटार्कटिकाचं वितळलं आर्टिकचा मी अजून विचारच करत नाही आहे कारण मग असे म्हटलं तसं आर्कटिकचं बर्फ बर्फ वितळून पाण्यामध्ये तितकी वाढ होणार नाही परंतु अंटार्क्टिकावरचं जर बर्फ वितळलं तर मुंबईमधल्या अठरा मजली इमारतींचा तळ तळवा जो आहे तो समुद्र समुद्रफाटीला येईल म्हणजे एकोणीसाव्या मजलेवरती राहणारे लोकं बोटीने मुंबईमध्ये प्रवास करू शकतील बाकी सगळ्यांना राहताच येणार नाही ही भयावह परिस्थिती येऊ शकते आत्ता नाही इतकं घाबरायचं कारण नाही पण असंच जर हे चालू राहिलं तापमानवाढीचा ओघ तर ही परिस्थिती येत्या पन्नास साठ वर्षातच येऊ शकते म्हणजे एकविसावं शतक संपायच्या वेळेला तर निश्चितपणे अंटार्क्टिकावरचं सगळं बर्फ वितळेल आणि ते जर सगळं बर्फ वितळलं तर मुंबईमध्ये एकोणीस मजल्या इमारतीवाल्यांनाच फक्त मुंबईत राहता येईल बाकी सगळेजणं बुडून जातील असा ह्या विधानाचा अर्थ आहे आणि हे विधान त्यांनी कशाच्या आधारावरती केलं आता हे बर्फ का वितळायला लागलं आहे सध्या जर थोडं बर्फ वितळलं तरच हे विधान करता येईल ना आपल्याला तर त्यांनी अभ्यास केला अनेक वर्षापासून अंटार्क्टिकावरच्या बर्फाचं जे प्रमाण आहे बर्फ वितळलं की तुम्ही सॅटेलाईट पिक्चरमध्ये पाहिलं तर त्या बर्फाची पातळी कमी होते बर्फाची सीमा आक्रसत जाते आणि भूमी उघडी पडत जाते शिवाय त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तापमान वाढतं तेव्हा बर्फानी जे खडकाला धरून ठेवलेले पॉईंट असतात त्याला पिन पॉईंट म्हणतात त्या पिनिंग पॉईंटचं तापमान जर वाढलं तर तिथनं तो, तो सुट्टा होतो आणि ते हिमनग असे सुट्टे फिरायला लागतात आणि फिरता फिरता ते पुढे वितळून जातात कारण समुद्राचं तापमान हे काही शंभर शून्य डिग्री नसतं त्यामुळे समुद्रात फिरणारा इमानक हळूहळू वितळतच असतो आणि तो जसा जसा वितळतो तसं तसं पाणी पाण्याची लेवल वाढत जाते आणि ह्याच्याप्रमाणे त्यांनी पाहिलं की दरवर्षी जवळजवळ पॉईंट सहा ते एक पॉईंट दोन सेंटीमीटरनी समुद्राची पातळी आता वाढायला लागलेली आहे कारण हे बर्फ का वितळतं तर आपल्याला माहिती आहे की आपण जो कार्बन डायऑक्साईड तयार करतो आपल्या मोटारी चालतात इलेक्ट्रिसिटीचे जनरेटर चालतात आपण जे इंधन जाळतो त्या सगळ्या जाळण्याच्यानी नक्त कार्बन डायऑक्साईड आपण वाढवतो आहे आणि झाडं आपण कापून मारून टाकत असल्यामुळे त्या कार्बन डायऑक्साईडला शोषून घेणारी शक्ती राहत नाही आणि त्या कार्बन डायऑक्साईडचं एक आवरण आपल्या पृथ्वीभोवती तयार होतं बरं कार्बन डायऑक्साईड हा जो आहे हा ब उष्णतेचा कुवाहक आहे म्हणजे उष्णता सहजपणे तो बाहेर जाऊ देत नाही तर जेव्हा सूर्योच किरणं पृथ्वीवरती आपटतात आणि पुन्हा ती परावर्तित होतात तर कार्बन डायऑक्साईड जर नसला तर त्या किरणांची साठ टक्के तरी उष्णता आसपासात पुन्हा विरळ होऊन जाते विरून जाते पण कार्बन डायऑक्साईड म्हणजे ब्लँकेट घ्यायचं आणि एक हीटर लावायचा आणि ते झाल्यानंतर मग घामच येणार ना कारण ब्लँकेट असल्यामुळे त्या हिटरमधनं झालेली जी उष्णता आहे ती बाहेरच जाणार नाही तर हा जो घाम आहे या घामाचाच एक परिणाम म्हणजे अंटार्क्टिकावरचं बर्फ वितरणं हे हे तपमान जर या पेपर जो लिहिला रॉबर्ट कांटो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांनी असं म्हटलंय की हे तापमान जेव्हा सध्याच्या तापमानाच्या तीन डिग्री जास्त तापमान जाईल तीन डिग्री लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर शून्यापासून तीन डिग्रीपर्यंत तापमान नेलं तर तुमच्या हाताला जाणवणार सुद्धा नाही इतका कमी तापमानाची ही वाढ आहे पण तीन डिग्री वाढ झाली तर ते जे सांगतायत ती सगळी भयानक अंतार्क्टिकाच्या बर्फ वितळण्याची भयानक भविष्य खरं ठरू शकेल त्याच्याकरता काय झालं बरं हे काय आजच कळलं असं नाही आज हा अभ्यास आला आहे आणि त्या अभ्यासात त्यांनी अभ्यासा सांगितलं अंटार्क्टिकामध्ये एक थ्रेट नावाचा मोठा हिमनद आहे खूप मोठा हिमानद आहे तो आणि तो मात्र अतिशय झपाट्याने आक्रसत चालला आहे आक्रसत चालला याचा अर्थ तर हिमनगावरचं जे बर्फ आहे ते वितळून समुद्रात येत चाललं आहे आणि ते जे समुद्रात येतं त्यांनी ही जी पॉईंट सहा सेंटीमीटर ते पॉईंट आठ सेंटीमीटर एक पॉईंट दोन सेंटीमीटर प्रतिवर्ष वाढ ते सांगतायत समुद्राच्या पातळीमध्ये ती ते सांगतायत असं होऊ शकतं ही आत्ता कमी वाटते ही वाढ पण तुम्ही एक दहा पंधरा वर्षाचा विचार करा दहा पंधरा वर्षात ही दहा सेंटीमीटरपर्यंत वाढ म्हणजे सहा इंचपर्यंत वाढ होईल आणि मुंबईसारखी शहरं अनेक महत्त्वाची शहरं आणि व्यापाराची ठिकाणं ही समुद्राकाठी वसलेली आहे ते आपल्याला माहिती आहे मुंबई न्यूयॉर्क सिडनी लंडन सगळी शहरं समुद्राच्या आहेत वसलेली त्या शहराचं तापमान वाढेल आणि त्या शहराचं तापमान वाढल्यामुळे तिथल्या समुद्राची पातळी वाढेल आणि ती वाढलेली पातळी हळूहळू किनारे गिळंकृत करत चाल आपल्याला आपण मुंबईतले जे रहिवासी असाल मी स्वतः मुंबईत सुरुवातीला जेव्हा तीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा दादर चौपाटीवरती मी फिरायला गेलो असताना एक एखाद किलोमीटर तरी आतमध्ये समुद्र होता ओहटी होते आणि अतिशय छानपैकी जाता यायचं अगदी भरतीलासुद्धा पाणी समुद्राच्या दादरच्या कडेला यायचं नाही आज तुम्ही दादर चौपाटीवर गेला तर तुम्हाला भेळवालेसुद्धा दिसत नाहीत कारण ती सगळी जागा समुद्राने व्यापलेली आहे समुद्र पुढे पुढे येतच चाललं आहे तुम्ही हो म्हणा नाही म्हणा त्याची कारणं ग्लोबल वॉर्मिंग हे तर त्याचं कारण आहेच पण आपल्या इथे जे आपण भराव घालतो त्यानेसुद्धा तो समुद्र आत येतो हे आपल्याला माहिती आहे हे मुंबईकरांना काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु नुसती पाण्याची पातळी वाढणं हा नुसता धोका नाहीये त्याच्यात आणखीन दोन धोके मला आपल्याला सांगायचे आहेत हे जे अंटार्क्टिकाच्या जवळपासच्या समुद्रातले जे जलचर आहेत जे पेंग्विन आहेत त्यातले सहा पेंग्विन जरी आपण राणीच्या बागेत आणून ठेवले असले थे तरी उरलेले भाईबंद तिकडेच आहेत हे जे पेंग्विन आहेत तिथे वॉलरस नावाचा एक प्राणी असतो तिथे पोलर बेअर म्हणजे ज्याला ते अंटार्टिकात नसतात ते आर्टिकमध्ये असतात पण ज्याला ध्रुवीय अस्वल म्हणतात सर्वात मोठा नर मासभक्षक प्राणी म्हणून ज्याची ख्याती आहे ती राहतात त्या सगळ्यांचं आयुष्य धोक्यात येतं आणि त्याहूनही जास्त म्हणजे त्या भागामध्ये अतिसूक्ष्म ज्याला प्लँक्टन म्हणतात असे प्राणी असतात जे प्राणी खाऊन प्रचंड मोठे मासे जगतात त्यामुळे माशांचं आयुष्य धोक्यात येतं माशांचं आयुष्य धोक्यात येतं त्याबरोबरीनी ट्युना वगैरे इतर जे मासे आहेत जे त्या भागातल्या वनस्पती खाऊन जगतात किंवा आणि छोटे मासे खाऊन जगतात त्यांचं आयुष्य धोक्यात येतं संपूर्ण अन्न साखळी धोक्यात येते माशांचं जर प्रमाण थांबलं तर मानवाला उपलब्ध असलेल्या सर्वात उत्तम प्रोटीन हे माशाचं प्रोटीन म्हटलं जातं तो पण सप्लाय थांबतो म्हणजे अन्नाचं दुर्भिक्ष सुरू होतं शिवाय आपण सध्या बघतोय की पृथ बर्वाचं तोकते वादळ आलं गेल्या वर्षी निसर्ग वादळ आलं याच्या आधी आठवत होतं का होतो म्हणून मुंबईला वादळ आलेली ही वादळं येण्याची सुद्धा प्रक्रिया ती आहे ती या पर्यावरणाचा जो विनाश चालला आहे त्याचाच एक भाग आहे तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता ना वादळाने माझं घर उडवलं त्याच्या आधी मानवाच्या क्रियाकलापांनी तुम्ही निसर्गाचं घर उडवलं निसर्गाने निसर्गा अंटार्क्टिकावरचं बर्फाचं छप्पर उडवलं आणि ते उडवलेल्या छप्परातनं जी आली ती वादळं तयार झालेली आहेत ती वादळं आता तुमच्या आहेत तुम्ही जे जे देताय ते सगळं तुमच्याकडे परत येत आहे याला उपाय काय तर याला अतिशय कसोशीनी निसर्ग नियमांचा पालन करणं कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे ते कमीत कमी करणं त्यामुळे आपली सगळी जी वागणूक आहे ती निसर्गाच्या नियमाला लागून केली तर कदाचित कदाचित आपल्याला ही प्रक्रिया थोडी हळू करता येईल या पेपरमध्ये तर त्यांनी म्हटलं आहे की ही प्रक्रिया आता था, थांबवण्याच्या पलीकडेच गेलेली आहे ही थांबवायची असली तर था आपल्याला फारच कडक उपाय योजावे लागतील ते उपाय योजण्याकरता पॅरिस कॉन्फरन्स एकोणीसशे अम... पंधरामध्ये झाली बारा डिसेंबर एकोणीसशे पंधरा एकशे शहाण्णव देशांनी मानलं होतं की आम्ही हे तापमान वाढे ती दीड डिग्रीपर्यंतच नेऊ त्याच्याहून पुढे जाऊ देणार नाही परंतु ट्रम्प आल्यानंतर ट्रम्पनी अमेरिकेचं त्यातला भाग काढून घेतला पॅरिसमधनं ते बाहेर पडले जो बायडन म्हणलेत की ते पुन्हा पॅरिसमध्ये पॅरिस कन्व्हेन्शनमध्ये पुन्हा जॉईन होणार आहेत कारण अमेरिका हा एक खूप जास्ती कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांनी अम जर कार्बन उत्सर्जन थांबवलं नाही तर याचे परिणाम भीषण होऊ शकतात याच्याकरता आपल्याला जागृत करावं म्हणून हा व्हिडिओ मी केला या व्हिडिओमध्ये हे इथे निसर्ग पा झाड आहे हे इथे पाणी आहे या दोन्ही गोष्टी जर आपण राखल्या नाहीत तर आपल्याला रखरखाट वाळवंट आणि महापूर तेही समुद्री महापूर म्हणजे पाणी प्यायला नाही आहे समुद्री चोरीकडे पाणी पिण्याला थेंबही नाही अशी परिस्थिती येईल ही येऊ नये म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे याकरता हा व्हिडिओ केला आपल्याला जर या व्हिडिओ आवडला तर आपण आम्हाला लाईक करा लोकांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर बेल ऐकॉन दाबलं तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही त्याची माहिती त्वरित पोचवू आपण पाहिलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार